मुंबईतील अनधिकृत पार्किंगसाठी थेट दहा हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेणाऱ्या बीएमसी दिलासा दिलेला आहे मुंबईमध्ये आता दहा ऐवजी चार हजारांचा दंड बसणार आहे बीएमसीचा मुंबईकरांना अल्पसा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे नो पार्किंग मध्ये गाडी लावल्यास चार हजारांचा दंड बसणार आहे आधी तो दंड दहा हजारांचा होता त्यामुळे आता काहीसा दिलासा बीएमसी दिला दिला न मुंबईकरांना दिलाय मुंबई वाहतूक प्राधिकरणानं आक्षेप घेतल्यानंतर अखेर ही रक्कम कमी करण्यात आली आहे बेकायदा पार्किंगसाठी आता चार हजारांचा

आणि यामुळेच मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दंडाची रक्कम आकारण्यात आली होती ही रक्कम होती तब्बल दहा हजार रुपये यामुळेच मुंबई महानगरपालिका प्रशासन विरुद्ध मुंबईकर असा थेट संघर्ष उभा राहिला होता आणि अने गेल्या अनेक दिवसांपासून या रकमेवर चर्चासुद्धा होत होती अखेर पालिका प्रशासनाने ही रक्कम आपल्याला या ठिकाणी कमी करण्यात आलेली असून ही रक्कम या पुढील काळामध्ये अनधिकृत पार्किंग धारकांसाठी चार हजार रुपये आकारण्यात येणार आहे हा मुंबईकरांसाठी दिलासा जरी असला तरी मोठ्या प्रमाणावरती आपण जर पाहत असाल तर अनधिकृतपणे या ठिकाणी पार्किंग केली जाते आणि याचा मोठा अडथळा वाहतूक कोंडीवर होत असतो चार हजार रुपयांचा दंड या पुढील काळामध्ये मुंबईकरांना आकारावं लागणार आहे मात्र जी वाहनस्थळे या ठिकाणी उपलब्ध आहेत या वाहनस्थळावरती जर पार्किंग केली तर असा कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येणार नसून त्याची फक्त जे शुल्क आहे तेच भरावे लागणार आहे कॅमेरामॅन राकेशसह तुषार रुपनौर सामटे टी न्यूज मुंबई